आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी कृष्णा व भीमा खोऱ्यातील 12 धरणांनी आपली 100 पार केली आहे। तर सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारे उजनी धरण हे 84.85% एवढं भरलं आहे। उजनी धरणामध्ये दौंडहून येणारी आवक ही आता स्थिर झाली आहे आणि उजनी धरण हे धीम्या गतीने भरत आहे। तर पाहूया कृष्णा व भीमा खोऱ्यातील 27 धरणांपैकी कोणती 12 धरणं 100% भरली आहेत आणि कोणती धरणं हे 100% वाटचाल करत आहेत। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भीमा खोरे पूर नियंत्रक अहवाल 25 ऑगस्ट हा सकाळी 6 वाजताचा अहवाल आहे। यानुसार कोणत्या धरणाने किती टक्के भरलं आहे ते पाहूया। तर सुरुवात करूया टेमघर 85.91, वरसगाव 100%, पानशेत 100%, खडकवासला 99.16%, पवना 90.39%, कासारसई 94.40%, मुळशी 100%, कळमोडी 100%, सासकमान 92.97%, भामासखेड 83.13%, आंध्र 100%, वडिवळे 85.36%, गुंजवणी 100%, भाटघर 100%, निरा देवघर 100%, वीर 100%, शेटफळ 100%, नाझरे 100%, चिलेवाडी 77.55%, पिंपळगाव जोगा 28.83%, माणिकडोह 37.39%, एडगाव 95.72%, वडज 90.24%, डिंबे 92.59%, तर घोड 86.89%, विसापूर 33.70%, तर सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण या सकाळी 6 वाजता 84.85% एवढं भरलं आहे। तर आज सकाळी 6 वाजता 12 धरणांनी आपली 100 पार केली आहे। तर 15 धरणांची ही 100 वाटचाल सुरू आहे। धरणांचे व पूर परिस्थितीचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा व मोबाईलवरती नोटिफिकेशन्स मिळवा।